लोणावळ्यातील भुशी डॅम परिसरातून एकाच घरातील 5 जण वाहून गेल्याची घटना ताजी असतानाच आता तामिणी घाटामध्ये एक तरुण वाहून गेल्याचे समोर आले आहे. स्टंटबाजी करण्याच्या नादात हा तरुण वाहून गेल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. स्वप्नील धावडे असे वाहून गेलेल्या तरुणाचे नाव असून तो आपल्या जिममधील 32 जणांच्या ग्रुपसोबत तामिणी घाटात फिरण्यासाठी गेला होता. शनिवारी तामिणी घाटात गेलेल्या स्वप्नील धावडेने धबधब्यातील पाण्यात उडी मारल्यानंतर तो जोरदार प्रवाहात बेपत्ता झाला. पाण्याचा वेग जास्त असल्याने त्याला कडेला येता आले नाही, ज्यामुळे तो पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेला. तामिणीमध्ये बुडालेला या तरुणाचा मृतदेह मानगावमध्ये सापडला आहे. दरम्यान भुशी डॅममध्ये 5 पर्यटक वाहून गेल्यानंतर समोर आलेल्या या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. लोणावळा खंडाळा भागात वर्षाविहारासाठी येणाऱ्या पर्यटकांनी अनोळखी ठिकाणी जाऊ नये, आपला आणि आपल्या कुटुंबाचा जीव धोक्यात घालू नये. भुशी डॅम परिसर, घुबड तलाव, टाटा डॅम, तुंगारली डॅम, राजमाची पॉइंट भागात पर्यटकांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.